नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मार्केट अपडेट व्हिडिओ हा असणार आहे येणाऱ्या आठवड्यात काय होऊ शकतं ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि बजेट स्ट्रॅटर्जी ही पण आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत पण पुढे जायच्या आधी आपल्याला झेप श्रीमंतीकडे हा चॅनल जरूर सबस्क्राईब करायचा आहे अनेक व्हिडिओज आहेत बघा ह्या मार्केट अपडेट व्हिडिओमध्ये तसं खूप वेगळं सांगण्यासारखं नाही आहे पण बजेट आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय स्ट्रॅटर्जी वापरायचे मे बी ऑप्शन्सवाल्यांना आणि कॅश मार्केटवाल्यांना ते मी थोडंफार माझ्या अनुभवातून मी सांगेल आणि ज्यांनी हा व्हिडिओ नसेल बघितला त्यांनी हा व्हिडिओ जरूर बघा बजेट स्पेशल याच्यामध्ये तुम्हाला सगळं समजेल की मी काय सांगितलं तसं घडलं की नाही ओके आणि आता आपण निफ्टीच्या चार्टवर जाऊन एन अॅनॅलिसिसिसिसिसिसिसिस करूया तुम्हाला सगळं काय सबस्क्राईब करायचं आहे चॅनल बेल बटन दाबून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ टाकेल तुम्हाला लगेच मिळेल कारण माझा फिक्स टाईम नसतो व्हिडिओ टाकायचा जेव्हा मला फ्री टाईम असतो तेव्हाच मी व्हिडिओ करतो मित्रांनो दररोज दररोज व्हिडिओ टाकायला दिवसाला पंधरा वीस चार पाच व्हिडिओ टाकायला मी यूट्यूबवर मित्रांनो आय एम अ टीचर जेव्हा वेळ मिळतो तेव्हाच मी व्हिडिओ टाकतो रोज रोज व्हिडिओ टाकणाऱ्या लोकांना दुसरा काहीच कामधंद नसतो थोडं लक्षात ठेवा ओके आणि ते पण चार पाच व्हिडिओ तो विचार करू शकता मित्रांनो लोक किती फ्री बसलेत असो तर आता आपण निफ्टीच्या चार्टवर येऊया आय थिंक हा बँक निफ्टीचा चार्ट हो आहे निफ्टी चा तर मी यावेळेस तुम्हाला इथेच सगळं समजावणार आहे कारण जसं मी सांगितलं मोरऑर लेस लास्ट व्हिडिओमध्ये जे मी सांगितलं तो बजेट व्हिडिओ तुम्हाला नक्की बघायचा बजेट स्पेशल तर मित्रांनो बघा आता निफ्टीचा हा डेली चार्ट आहे निफ्टीने जसं मी सांगितलेलं की मला आश्चर्य होणार नाही की समजा गेल्याच आठवड्यामध्ये निफ्टी तेरा हजार पाचशे तेरा हजार सहाशे किंवा तेरा सातशेची लेवल दिली होती जर ती जर अचीव झाली तर आणि ती झाली आणि आता ग्लोबल मार्केट्स पण पडत आहेत मित्रांनो आणि आता बजेटच्या दिवशी मोस्टली मार्केट पडतं पण उद्या पडेलच ह्याची गॅरंटी मी नाही देऊ शकत पण जी तुम्ही हिस्ट्री बघाल त्याच्यामध्ये मोस्टली मार्केटची खूप सॉरी बजेट बजेटचा खूप असं लोकं बोलबाला करतात टी व्हीवाले आणि इतर सगळे खूप मोठं काहीतरी येणार आहे आणि तसं काहीच जर नाही आलं तर काय होतं मार्केट निराश होतं आणि मार्केट खाली पडतं आणि बजेटच्या आधीसुद्धा खाली पडतं तर बजेटच्या आधी मोस्टली साईडवेज राहतं किंवा थोडं खाली पडतं पण यावेळेस थोडंसं जास्त खाली पडलं बजेटच्या आधीच पण त्याचं कारण आहे कारण बजेटच्या आधी खूपच वर गेलेलं ना ते का विसरत आहे तुम्ही म्हणून थोडं जास्त खाली पडलं आणि हे खेल्दी करेक्शन आहे हे आलंच पाहिजे मार्केटमध्ये मोठी रॅली जर पुन्हा एकदा बघायची असेल तर मार्केट सिंगल लाईनमध्ये वरती जाऊ शकत नाही मार्केट थकतं आराम करतं झोपतं किंवा साईडवेज जातं आणि तेच आता होतं आहे मार्केट आता आराम करायला मे बी खाली आलेला आहे एवढा मोठा डोंगर मार्केटनी चढलाय आता मार्केटला थोडा आराम करू द्या आणि हाच टाईम असतो नवीन इन्व्हेस्टमेंट करायचा आणि चांगल्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा तर स्ट्रॅटेजी वगैरे सगळं सांगणार आहे यावेळेस तुम्हाला मी एक्सेल देणार नाही कारण मोर ऑर लेस सिमिलर टू लास्ट व्हिडिओ खरं तर मी हा व्हिडिओ बनवणार नव्हतो टू बी फ्रँक विथ यू पण म्हटलं चला बनवूया लोक वाट बघत असतील कारण लास्ट व्हिडिओमध्ये ह्या व्हिडिओमध्ये फार फरक नसणार आहे आता बघा मार्केट सध्या इथे क्लोजिंगला आहे तेरा हजार सहाशे चौतीस तुम्ही बघितलं लास्ट एका तासात मार्केट जबरदस्त पडलं त्या दिवशी फ्रायडेला तर आता तेरा सहाशे आणि लो जर बघितला बघा ऑलरेडी मार्केटचा लो आहे पाचशे शहाण्णव म्हणजे तेरा सहाशेला तोडून आलेला आहे है मार्केट ह्याचा अर्थ काय तेरा पाचशेच्या जवळचा जो सपोर्ट आहे तो ऑलरेडी टेस्ट झालेला आहे एकदा ओके ऑलरेडी एकदा टेस्ट झालेला आहे आता उद्याच्या दिवशी म्हणजे सोमवारी मार्केट समजा पॉझिटिव्ह वर ओपन जर झालं ओके तरच मित्रांनो मग मा कदाचित मार्केट वर जाऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये म्हणजे असं समजू शकतो आता हा जो फॉल होता एवढाच होता आणि बजेटच्या नंतर बऱ्याच वेळा अगेन पास्ट एक्सपिरियन्सनी सांगतोय बजेटच्या नंतर मार्केट वर जातं आणि जो काय बजेटच्या आधी आणि बजेटच्या दिवशी जे काय मार्केट पडलेलं आहे ते सगळं भरून काढतं मार्केट आणि जर मग पडायचं असेल तर मग नंतर परत त्यावेळेस आपण अॅनालिसिस करून सांगू शकतो की आता परत पडणार का इथून वर जाणार तर अर्थातच मोठा पैसा आता लगेच टाकायची वेळ तर नाही आहे पण टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्टमेंट डेफिनेटली करायची वेळ आता आहे आता उद्या बजेटमध्ये काही सेक्टर्स मी आणखी एक दोन व्हिडिओ करणार होतो पण अक्षरशः मला वेळच मिळाला नाही इथेच सांगतो हॉटेल्सचे सेक्टर आहेत किंवा जे लॉजिस्टिक्सचे सेक्टर आहेत त्याच्यातले जे शेअर्स आहेत बँका आहेत त्यांच्याबद्दल काही गुड न्यूज येऊ शकते तर ते स्टॉक्स तुम्ही बघा ओके जर तुम्हाला पॉझिटिव्ह मिळाले तर तुम्ही सकाळी त्याचा विचार करू शकता घ्यायचा कारण ते मग मोठी रॅली एकाच दिवशी देतील जर न्यूज आली ना तर त्या दिवशी ते लोक वीस टक्के तीस टक्के दहा टक्के स्टॉकवरती जातील ओके मग ती प्रायव्हेट बँक असो पी यू सेक्टर असो बघा हॉटेल इंडस्ट्रीला खूप नुकसान झाले हॉटेलचे सगळे स्टॉक्स तुम्हाला माहिती आहे कुठले काय आहे ओके सो आता मी परत जसं मी म्हणालो की मला वेळ कमी मिळतो त्यामुळे मी सारखं दिवसरात्र युटूब व्हिडिओ बनवण्यात डेफिनेटली मला इंटरेस्ट नाही आहे जेव्हा वेळ असतो तेव्हा मी बनवतो ओके आता बघा मी खाली जेव्हा मार्केट आता पडेल तेव्हा तेरा पाचशेचा पहिला सपोर्ट आहे तेरा पाचशे जर तुटला आता ह्या आठवड्याची रेंज काय चौदा हजार ते बारा नऊशे बारा नऊशे सेफर साईडसाठी दिलेलं आहे चौदा हजार ते तेरा हजार रेंज आहे खरं तर पण मार्केट जेव्हा पडतं तेव्हा थोडंसं अजून जास्त खाली जातं कारण तेरा हजाराला लोकांच्या लॉस असतात राऊंड नंबर आहे राईट तर त्याच्या खाली जाणार मार्केट थोडं अजून आणि बारा नऊशेवरून रिव्हर्सल होते मग ओके सो आता तेरा पाचशे जर मार्केटनी उद्या तोडलं तर उद्याच अगदी उद्याच मार्केट तेरा दोनशेपर्यंत येऊ शकतं तेरा दोनशे पण मी सपोर्ट तेरा शंभरला दिला आहे कारण जसं मी आत्ताच बोललो तेरा दोनशेला लोकांच्या स्टॉप लॉसेस असतील पण मार्केट अजून शंभर पॉईंट खाली जाऊन दाखवेल आणि मग तिकडे तेरा हजार शंभरला मित्रांनो पहिल्या स्टॉप लॉसेस लोकांचे तेरा पाचशेचे देतात उडतील लगेचच जर खाली आलं तर मग तेरा दोनशे पण ॲक्च्युअल तेरा शंभर इज अ गुड लेवल तेरा शंभर आणि बारा नऊशेच्यामध्ये एक चांगली ऑपॉर्च्युनिटी असेल जर तुम्हाला फंडामेंटली चांगले शेअर्स कमी रेटवर मिळतील त्यावेळेस तर तुम्ही डेफिनेटली तिकडे काही पैसे लावू शकता सगळे पैसे नाही का कारण जर हा फॉल कंटिन्यू झाला जसं मी मागच्या मार्केट अपडेट व्हिडिओमध्ये सांगितलेलं तो व्हिडिओ जाऊन तुम्हाला सगळ्यांना बघायचा आहे बजेट स्पेशलचा तर काय होईल बारा पाचशेपर्यंत मार्केट येऊ शकतं त्याच्यानंतर बारा हजारापर्यंत येऊ शकतं त्याच्यानंतर मार्केट अकरा हजार चारशेपर्यंत पण येऊ शकतं ती फायनल लेवल असेल मार्केटची अकरा चारशेच्या पण जर खाली गेलं तर समजायचं आपण मंदीमध्ये प्रवेश करतोय मंदीमध्ये पण आता मंदीचं डेफिनेशन काय मंदी म्हणजे तिथे मार्केट टिकलं पाहिजे सहा महिने तीन महिने यु नो मंदी अशी एका महिन्याची नसते एक महिना एक महिना मार्केट खाली आलं आणि तिथून वर गेलं जसं आता साडेसात था हजारावर था मार्केट आलं होतं तो फक्त एक मार्केटचा क्रॅश होता मार्केट लगेच उठून उभं राहिलं नवीन हाय बनवला मार्केटने तर ती मंदी नव्हती तर आता जसं मी सांगितलं जेव्हा मार्केट क्रॅश होतं आणि जर तिथे ते वेळ काढतं थांबतं तर त्याचं रूपांतर मंदीमध्ये होतं आणि ते तिथे गेल्यावरच कळतं ते आधी कोणच सांगू शकत नाही कुठलाच अॅनालिस्ट सांगू शकत नाही ओके सो तिथे येऊ द्या मार्केटमध्ये दिसू द्या काय होते ते मग आपण निर्णय बांधूया पण एक आधीच्या लेवल आपल्याला माहिती पाहिजे ओके आता मार्केट उद्या बजेट आहे बजेटमध्ये काही चांगल्या न्यूज आल्या काही खराब न्यूज आल्या तर न्यूज फ्लोमध्ये बघा न्यूज मॅडम एक 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 वाचणार मध्येच वर जाणार मध्येच खाली जाणार मध्येच वर जाणार मध्येच खाली जाणार हे चालू राहणार दिवसभर म्हणजे संपेपर्यंत पण दुपारच्या नंतर एक वन साईड मूव येऊ हो शकतो कारण तोपर्यंत मार्केटला सगळ्या माहि न्यूज माहिती पडल्या असतील आणि मग त्या न्यूज माझ्यासाठी चांगल्या आहेत की नाही म्हणजे मार्केट विचार करेल माझ्यासाठी चांगल्या आहेत की नाही म्हणजे ओवरऑल मला कसं वाटलं जसं आपण एखादा जेवतो तर जेवण पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कळतं सगळ्या डिशेस खाल्ल्यानंतर की हां बाबा जेवण चांगलं होतं लग्नामध्ये सपोज आपण एका लग्नाला गेलो आहे आपल्या ताटात विविध पदार्थ आहेत ओके लोणच्या पापड पासून भाज्या आणि स्वीट डिश सगळे सगळे सगळं सगळं आपण खातो आणि शेवटी आपण त्याचा निर्णय देतो की हां जेवण खूप चांगलं होतं तुमच्या लग्नामध्ये पण त्याच्यातला एक जरी पदार्थ आपल्याला आवडला नाही तर आपण काय बोलतो हां काय जेवण होतं हे बरोबर नव्हतं ते बरोबर नव्हतं मग एक जरी बरोबर नसेल तरी आपण म्हणणार जेवणच खराब होतं सेम फिलॉसॉफी आहे सेम फिलॉसॉफी एक जरी निगेटिव्ह पॉईंट असेल ना कदाचित मार्केटमध्ये छे मार्केटमध्ये काय बजेट फालतू होतं जाऊ तुम्ही खालीच पडतो मार्केट खाली पडेल ओके सर असं होऊ शकतं तर हे निफ्टीचं ॲनालिसिस होतं आणि तुम्हाला परत मी स्ट्रॅटेजी पण काही सांगणार आहे आणि आता बँक निफ्टीचं जस्ट बघूया या नंतर आता नंतरच्या लेवल आहे त्याची आता नका काळजी करू पण ह्या टप्प्याटप्प्याने इन्व्हेस्टमेंटच्या लेवल आहेत सगळ्या ओके आता बँक निफ्टीचा जस्ट बघूया बँक निफ्टी इज लुकिंग स्ट्रॉंग ओके जसं निफ्टी वॉज लुकिंग स्ट्रॉंग कारण बँक निफ्टीने ऑल टाईम हाय काढून अजून वरती बँक निफ्टी गेलीच नाही आहे ओके सो बँक निफ्टीच्या अॅनालिसिसच्या हिशोबाने ओके बघा आता बँक निफ्टीला सगळ्यात पहिला रेजिस्टन्स जो आहे तो एकतीस हजाराचा आहे बँक निफ्टी होल्ड करते म्हणजे बँकिंगसाठी काहीतरी न्यूज असू शकते बाबा कोणी कोणाला माहिती उद्या काय बोलते मॅडम आपली तर असं काय चांगली न्यूज असेल बँकिंगमध्ये रिफॉर्म्स असतील किंवा सरकारी बँकांसाठी असेल तर मग हा एकतीस हजाराचा रेजिस्टन्स तोडून टाकेल आणि बत्तीस हजारापर्यंत जाऊ शकतो उद्या मग बँक निफ्टी पण तसं जर काही नसेल तर परत एकोणतीस हजाराचा पहिला सपोर्ट आहे हा सपोर्ट बघा एकदा दोनदा टेस्ट झालेला आहे इवन तीनदा हा बघा हा एकोणतीस पाचशेचा ऑलरेडी टेस्ट झालेला आहे ना सपोर्ट ह्याचा लो किती आहे बघा राईट एकोणतीस हजार सहाशेचा सा लो आहे तर मग इथे परत सस्टेन होईल का नाही मे बी खाली येईल एकोणतीस हजाराला सपोर्ट मिळाला नाही तर मग अठ्ठावीस हजाराचा स्ट्रॉंग सपोर्ट आहे अठ्ठावीसला जर सपोर्ट नाही मिळाला आणि अठ्ठावीसला मिळू शकतो असा माझा अंदाज आहे मिळू शकतो आणि त्याच्यानंतर सत्तावीस हजार पाचशे ही फायनल सपोर्टची रेंज आहे ह्या आठवड्याची सत्तावीस हजार पाचशे आणि बत्तीस हजार तर त्यामुळे कुठलाही आता सध्या मार्केट अनडिसायसिव्ह फेजमध्ये आहे म्हणजे मार्केटने अजून कुठला निर्णय दिलेला नाही शक्यता हीच आहे की मार्केट खाली जाणार ओके ॲट लिस्ट उद्याच्या दिवस तरी असं वाटतंय अगेन दिसलं नाही आहे वाटतंय म्हणून मी ट्रेड नाही करणार जेव्हा मला दिसेल तेव्हा ट्रेड करेल ओके okay? तर होईल काय अठ्ठावीस हजारापर्यंत जर मार्केट आलं ना इथे एक चांगला सपोर्ट एरिया आहे इथून मार्केट रिव्हर्स होऊ शकतं आणि मग कदाचित ती लेवल येणार नाही पण जर अठ्ठावीस हजाराच्या इथे मार्केट थांबलं रिंगाळलं अजून खाली आलं सत्तावीस हजार पाचशे ह्या आठवड्यामध्ये लो पॉईंट इथेच मार्केट क्लोज झालं तर मग हे कंटिन्यू होईल पुढे सव्वीस हजार पाचशे आणि लास्ट लेवल जी आहे तो म्हणजे हा सपोर्ट आहे बघा हा हा जो सपोर्ट आहे हा आहे तो पंचवीस हजाराचा बँक निफ्टीचा शेवटचा सपोर्ट आहे Reliable support I. तिथपर्यंत जर बँक निफ्टी आली आणि चांगले शेअर्स जर मिळाले तर नथिंग लाईक इट आणि तिथून जर रिव्हिर्स झालं तर संपलं मग जबरदस्त पैसे तुम्ही डेफिनेटली कमू शकता ओके okay? पण ह्या आठवड्यामध्ये काय करू शकतो चांगले बँकेचे शेअर्स समजा तुम्हाला खाली मिळाले खालच्या रेटवर मिळाले आता बँकेचे चांगले कुठले शेअर्स आहेत ते तुम्हाला सांगायची गरज नाही ओके सो ते तुम्ही चांगल्या रेट्सवर बाय करा लॉंग टर्मसाठी बाय करा आणि टप्प्याटप्प्याने बाय करा दहा लाख इन्व्हेस्ट करायचे असतील तर दोन तीन लाख टाका मग परत दोन तीन लाख टाका परत दोन तीन लाख टाका ही जर लेवल तुम्हाला मिळाली इथे पण तुम्हाला शेवटचे तुमचे दोन चार पाच लाख जितके असतील ते तुम्ही इथे टाकू शकता लास्टला ओके आता मी तुम्हाला आज सांगितलं की चार्ट तुम्हाला मी एक्सेल काय वेळेस देणार नाही कारण गरज वाटत नाही मला सिम्पल आहे निफ्टीच्या चार्टवर मी जस्ट परत एकदा आलं निफ्टीमध्ये आता ट्रेंड रिव्हर्सल कधी होणार फ्रेश बाईंग चांगली मोठ्या लेवलची जर परत करायची असेल समजा हा मूव कॅन्सल झाला कधी समजेल जेव्हा परत निफ्टी ॲटलिस्ट चौदा हजाराच्यावर क्लोजिंग बेसिसवर येईल चौदा दोनशेच्यावर क्लोजिंग बेसिसवर येईल त्याच्यानंतर आपण समजू शकतो ठीक आहे बाबा हे छोटंसं काहीतरी करेक्शन आलं होतं ते झालं ओके आणि मग परत जेव्हा ऑल टाईम हायच्यावरती जाईल तेव्हा मात्र जबरदस्त निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही पण वर जाईल ओके okay, तर आता थोडे पैसे जर लावले आणि समजा इथून मार्केट रिव्हर्स होताना दिसतंय मी परत निफ्टीच्या चार्टवर काय का आलो का तेच सांगायला समजा इथून मार्केट रिव्हर्स झालं तर लगेच सगळे पैसे लावू नका असा विचार करून की बापरे आता सुटलो मी पटकन लावून टाकतो नाही इथे मार्केटला रेजिस्टन्स आहे चौदा हजाराचा चौदा दोनशेला रेजिस्टन्स आहे चौदा पाचशेला रेजिस्टन्स आहे चौदा सातशेचा पण रेजिस्टन्स आहे पंधरा हजाराचा पण रेजिस्टन्स आहे ओके तर कदाचित तुम्हाला थोड्या वेळासाठी मार्केट दाखवेल मी वर चालले पण मार्केट परत फिरून परत अशी फिरून खालीच येईल आणि तुमचे वरच्या लेवलला पैसे लागलेले असतील ओके जर आता मग टप्प्याटप्प्यानी खाली पडताना तुम्ही पैसे लावू शकता टप्प्याटप्प्याने पण जर मार्केट वरती जाते तर पैसे नाही लावायचे लक्षात ठेवा वरती जाते जर पैसे लावायचेच आहेत तर लेट इट क्रॉस डायरेक्टली ऑल टाईम हाय म्हणजे हा ओके चौदा सातशे किंवा ॲटलीस्ट चौदा दोनशे क्रॉस क्रॉस करू द्या ओके मग इथे पण तुम्ही चौदा दोनशेवर थोडेसे लावा चौदा सातशेवर थोडेसे लावा आणि फायनल बिग अमाऊंट तुम्ही पंधरा हजाराच्यावर लावा ओके सो आणि खालच्या हेत तर मी तुम्हाला सांगा सा सा आता थोडासा स्ट्रॅटजीबद्दल बोलूया जसं मी व्हिडिओचं नाव ठेवलं आहे ऑप्शन स्ट्रॅटर्जी आता ऑप्शन क्लासेस तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता माझी फेब्रुवारीची बॅच आता ऑन आहे ॲडमिशन चालू आहे त्याचा व्हिडिओ तुम्ही ऑलरेडी पाहिला आहे नसेल पाहिला तर तुम्ही जाऊन बघा ओके हा तो व्हिडिओ आहे एनरोल नाव आता चुकवू नका तुमची ही झेप श्रीमंतीकडे आणि मार्च बॅचसाठी एक अर्ली बर्ड डिस्काउंट आहे ते पण काय आहे ते व्हिडिओ बघा संपूर्ण व्हिडिओ बघा डिटेल व्हिडिओ आहे सगळं काय त्याच्यात सगळ्या प्रश्नांचे उत्तर दिलेले आहेत तरी पण काय प्रश्न असतील तर मला कॉल करा आता ठीक आहे कमिंग बॅक टू आवर दिस व्हिडिओ आता याच्यामध्ये Uh, मीच विसरलो कुठे होतं तसं मी सांगितलं स्पॉन्टेनियस व्हिडिओज असतात सगळे येस आय वॉज टॉकिंग अबाउट द स्ट्रॅटर्जी येस सो आता ह्याच्यामध्ये कॅश मार्केटवाल्यांसाठी आणि ऑप्शनसाठी दोघांसाठी सांगतो कॅश मार्केटवाल्यांसाठी मी असं ऑलरेडी सांगितलं टप्प्याटप्प्याने चांगले शेअर्स चांगल्या लेवल्सवर लेवल्स ऑलरेडी लेवल्स डोळ्यासमोर आहे तेरा हजार शंभरची एक लेवल आहे बारा हजार नऊशेची एक लेवल आहे या लेवलमध्ये चांगले शेअर अक्युमिलेट करू शकता दहा लाख असतील तर दोन तीन लाखच इथे टाका परत बारा हजार पाचशेवर मार्केट असेल तर परत दोन तीन लाख टाका बारा हजारावर मार्केट असेल परत दोन तीन लाख टाका फायनल तुम्ही पैसे टाका चौदा अकरा हजार चारशे ह्याच्या पण खाली जर जात असेल तर पैसे टाकू नका सिंपल तर पैसे टाकू नका ओके आणि अशी वाट बघत बसू नका की नाही मी सगळे पैसे डायरेक्ट दहा लाख मी चार दहा लाख डायरेक्टली मी अकरा हजारावरच टाकतो ना जास्त फायदा होईल मग मार्केट मूर्ख आहे का राईट right? तुम्ही तुम्ही जो विचार करू शकता ते मार्केटला नाही कळत का मार्केट आपल्यापेक्षा दोन पावलं पुढे विचार करते ओके okay, तर मार्केट कदाचित काय सांगा उद्याच पलटून जाईल आणि परत येणारच नाही आपण वाट बघत बसू अरे बारा नऊशे हो येणार होतं तेरा हजार येणार होतं आलंच नाही होऊ शकतं राईट right? बिकॉज स्टॉक मार्केटमध्ये गॅरंटी कशाचीच देऊ शकत नाही आपण आपण फक्त टेक्निकल अनालिसिसनी अंदाज बांधू शकतो आणि हे अंदाज चुकू पण शकतात कोणाचेही चुकू शकतात ओके सो okay? डेफिनेटली so, म्हणूनच टप्प्या टप्प्याने इन्व्हेस्टमेंट करायची आता कॅश मार्केटचा सिंपल रूल सांगितलं टप्प्या टप्प्याने इन्व्हेस्टमेंट करा घाई गडबड करू नका खूप पण वाट बघू नका नाही मी आता फक्त दहाच हजार लावतो मग बारा हजार पाचशेवरच मी डायरेक्ट पाच लाख लावतो बारा हजार पाशे आलंच नाही तर मग तुम्हाला तुमची लेवल सुटणार आहे इथूनच जर वरती मार्केट निघून गेलं तर तुम्हाला परत असं वाटणार आणि मग तुम्ही चूक काय करणार जेव्हा वर जाईल ना तेव्हा तुम्ही पैसे लावणार आणि परत तिथून जर खाली आलं तर संपला खेळ तुमचा तुम्ही अडकलात पैसे अडकले तुमचे आता बजेटच्या आणि हे उद्या बजेटच्या दिवशी मार्केट पडलं तर उद्या तुम्हाला मिळणारच आहे जर पुढे कंटिन्यू झालं तर तुम्हाला परत मिळणार आहे ओके आता परत ऑप्शनवाले जे आहेत ओके तर त्यांना मी हेच सुचवेल जर नसेल नाही केलं तर बेटर आहे पण तरी जर करायचंच असेल तर बघा मार्केट उद्या जेव्हा मॅडम बोलायला सुरुवात करेल ओके मॅडम जेव्हा उद्या बोलायला सुरुवात करेल तेव्हा मार्केट काय होणार माहिती आहे झिग बजेटमध्ये झिग झिगॅक मार्केट असतं मार्केट झिग झॅक झिग झॅक करणार ओके सकाळी नऊ वाजल्यापासून ते दुपारपर्यंत ओके okay, पण दुपारच्या नंतर मार्केट वन साईड कुठेतरी जाऊ शकते एक तर वर नाही तर खाली म्हणजे काय इथे मार्केट काय करते आहे जेवत आहे इथे मार्केटचं जेवण चालू आहे आता मार्केटला कुठले पदार्थ आवडत आहेत कुठले नाही आवडत ते कसं समजणार ते सगळं जेवण जेवू द्या मार्केटला म्हणजेच काय बजेट संपल्यानंतर मार्केट त्याचा निर्णय देईल बजेट आवडला की नाही आवडला मग निर्णय काय असेल डायरेक्ट खाली नाही तर डायरेक्ट वर दोघं दोघांपैकी एकच निर्णय असू शकेल ना दुसरे निर्णय काय असणार मार्केटमध्ये डायरेक्ट खाली नाही तर डायरेक्ट वरती त्या दिवशी तुम्हाला तिथे बघायला मिळेल सो so, तुम्ही वेट अँड वॉच करा ऑप्शनवाल्यांनी आधीच जर पोझिशन बनवायचे तर मंथली कॉन्ट्रॅक्टमध्ये बनवा म्हणजे उद्या तुम्ही कुठल्या पोझिशनमध्ये अडकला कुठे कॉल पुट तुम्ही आणि बाईंग नका करू मुख्यतः बाईंग नाही करायची कारण आय व्ही त्या दिवशी जी असते ऑप्शनची आय व्ही ती जबरदस्त पडते कारण बघा हे मार्केटमध्ये काय म्हणतात त्याला हे येणार आहे ना आपलं बजेट जेव्हा येणार ना त्यावेळेस मार्केटचे जे प्रीमियम्स आहेत ते एकदम सुपर हाय म्हणजे हे करून ठेवतात ते लोक काय बोलतात त्याला वाढवून ठेवतात आणि ते प्रीमियम एवढ्या झपाट्याने पडतात कारण बघा वन्स द कॅट इज आट ऑफ द बॉक्स म्हणजे जेव्हा एकदा न्यूज जर कळाली तेव्हा त्या प्रीमियमची काही लायकीच उरत नाही ते धडाधड पडतात म्हणजे तुम्ही पुट बाय जरी केला असेल आणि मार्केट पडत जरी असेल कदाचित फायदाच होणार नाही अर्थात तुम्ही इन द मनी पुट्समध्ये असाल तर विचार करू शकता पण जर तुम्ही आउट ऑफ द मनी वगैरे असाल तर ते तुम्ही म्हणणार आहे मार्केट तर आहे पण माझा पुट का वाढत आहे ओके okay, त्यामुळे नाही वाढणार तो पण जर तुम्ही कॉल सेल केला असेल पन, तर डेफिनेटली तिथं फायदा होऊ शकतो पण जसं मी तुम्हाला सांगितलं ही रेंज बाउंड मार्केट असू शकतं मार्केट रेंज बाउंड कारण कधी इन्फ्रास्ट्रक्चरच्याबद्दल मॅडम बोलेल लगेच इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअरवरती जातील परत खाली येतील बँकिंगचं बोलेल परत मार्केटवर असं वर खाली वर खाली मार्केट करू शकेल आणि मग एकदाच काय ते दुपारनंतर वर किंवा खाली मार्केट जाईल मग मा तेव्हा दिशा पकडेल मार्केट दिशा पकडल्यानंतर तिथे आपण वर कॉल सेल करू शकतो पण अगेन सेम सेम एक्सपायरीचे जर करायचे असेल तर पाचशे पॉईंट लांब राहा जे पण तुमचा स्पॉट आहे त्याच्यापासून आणि या वेळेस तुम्ही दोन्ही बाजूला तुम्ही पोजिशन घेऊन मंथलीमध्ये किंवा इव्हन विकलीमध्ये सहाशे सातशे पॉईंट लांब राहून स्ट्रँगल पोझिशन करू शकता किंवा स्ट्रॅडल पण करू शकता एक एक लॉटनी म्हणजे सेम स्पॉटला सेल पण स्ट्रॅडल सकाळी करावं लागेल तुम्हाला नऊ दहा वाजता नऊ दहा वाजता समजा केला पण प्रीमियम खूप जास्त असे स्टॉपलॉस लावता येणार नाही कारण दोन्ही बाजूला स्टॉपलॉस हिट होणार आहे स्टॅडल पोझिशनमध्ये दोन्ही बाजूला स्टॉप लॉस तुमचे हिट होणार तर तुम्हाला स्टॅडल होल्ड करावं लागणार नऊ वाजल्यापासून ते दुपारपर्यंत दुपारच्या नंतर जेव्हा वन साईड मूव येईल त्याच्या आधी तुम्हाला स्ट्रॅडलमधून एक्झिट व्हायचं आहे आणि नंतर तुम्ही वन साईड मूव्ह आला तिथे तुम्ही डायरेक्शनल पे करू शकता अगेन ह्याच्यामध्ये फसायचे पूर्ण चान्सेस आहेत म्हणून अवॉइड केलं तर बेटर असेल फसायचे पूर्ण चान्सेस कारण मार्केट खूप वॉलिटाईल असेल त्या दिवशी नवीन लोकांना तर मी सांगेल पेपर ट्रेडिंग करा आणि बघा तुम्ही याच्यात सक्सेसफुल होता का बाईंग तर करायची नाही आणि तुम्हाला कमी रिस्क हवी असेल तर विकलीमध्ये न करता मंथलीमध्ये लांबचा स्ट्रँगल करू शकता म्हणजे आता स्पॉट कुठे आहे समजा आता स्पॉट इथे आहे तेरा हजार सहाशेचा तेरा हजार पाचशेचा आता तिथून तुम्ही हजार हजार पॉईंट लांब राहून समजा कॉल आणि पुट दोन्ही सेल केले आणि मार्केट समजा था म्हणजे आज पडेल पण उद्या परत वर जाईल परत तुमचा कॉल पुट दोन्ही पण प्रॉफिटमध्ये पण त्याच्यात म्हणजे तुम्हाला थांबावं लागेल ती मे बी इंटरडेमध्ये तुम्ही स्क्वेअर ऑफ नाही करू शकणार ओके पण ती सेफ पोझिशन आहे म्हणजे उद्या तुमची पोझिशन जर चुकली तर तुम्हाला तिथे थांबून प्रॉफिट करता येईल आणि तुम्हाला प्रॉफिट तिथे व्हायचा चान्स जास्त आहे का माहिती आहे कारण ही आय क्रश होणार विक्स विक्स खाली पडणार आणि विक्स आणि आय पडल्यामुळे त्या होणार प्रीमियम खाली पडणार ओके जस्ट अ मिनिट तर येस सो प्रीमियम पडणार तुमचे आय व्ही खाली पडल्यामुळे आणि तुम्हाला तिथे दोन्ही बाजूला प्रॉफिट होऊ शकतो अगेन नॉट अ रेकमेंडेशन सजेशन लोकं विचारत होते म्हणून मी हा व्हिडिओ केला अदरवाईज नाही केली ट्रेडिंग बजेटच्या दिवशी तर सगळ्यात उत्तम मी स्वतः सांगतो आणि जरी कराल पोझिशन सायझिंग एकदम कमी ठेवा कारण प्रीमियम ऑलरेडी हाय असतील एकदम कमी एक दोन लॉट म्हणजे जे नवीन लोक आहेत आणि जे ऑलरेडी पन्नास लॉटवाले आहेत मे बी त्यांनी दहा वीस लॉटमध्ये करा पण पोजिशन साईज एकदम कमी असली पाहिजे मोठा प्रॉफिट घ्यायला जाल तुम्ही ना तर मोठा लॉस करून द्याल ओके सो so, uh, मी दोन्ही पण स्ट्रॅटेजीज सांगितली तुम्ही सकाळी एक स्ट्रॅडल बनू शकता एक एक लॉटचा ओके तो स्ट्रॅडल तुम्ही होल्ड करू शकता दुपारपर्यंत त्याच्यानंतर वन साईड मार्केट जिथे जाईल म्हणजे जा मार्केटचं जेवण संपेल मग मार्केट त्याच्यावर निकाल देईल कसं होतं जेवण चांगलं होतं खराब होतं मग ज्या दिशेला मार्केट जाईल त्या दिशेला तुम्ही पाचशे सहाशे पॉईंट लांब राहून ओके तुम्ही तिकडचे कॉल किंवा पुट जिथे पण जाईल ते सेल करा बाईंग काही नका करू बाईंगमध्ये प्रॉफिट नाही होणार ओके आणि मंथलीमध्ये जर तुम्ही स्ट्रँगल बनवत असाल तर मंथलीमध्ये पण तुम्ही बनवू शकता म्हणजे हजार पॉईंट लांब राहून तुम्ही पंचवीस फेब्रुवारीच्या एक्सापायरीमध्ये खेळू शकता ओके ती सगळ्यात सेफ स्ट्रॅटर्जी असेल कारण तिथे काय वर्क खाली जरी झालं तर त्याला ॲडजस्टमेंट करून तुम्हाला प्रॉफिटमध्ये आणता येईल कारण तुमच्याकडे वेळ जास्त आहे लक्षात ठेवा ओके आणि कॅश मार्केटची सिम्पल स्ट्रॅटजी चांगले शेअर खाली येतील चांगल्या पॉईंटवर असतील तिथे तुम्ही त्यांना बाय करा आणि ठेवा टप्प्याटप्प्यानी बाय करून ठेवा ओके तर एवढंच होतं आजच्या व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच आणि ऑप्शन्स शिकायला जरूर या खूप मजा येते त्या क्लासमध्ये लोकांची अक्षरशः फी एक एक दोन दोन दिवसात रिकवर झालेली आहे व्हिडिओज तुम्ही बघितले फेब्रुवारी बॅच बिलकुल चुकवू नका कारण फेब्रुवारीमध्येच मोठा पैसा ऑप्शनमध्ये कमवता येऊ शकतो असं मला वाटतं ओके तर तुम्ही डेफिनेटली कॉल कराल ॲडमिशन घ्याल आणि लगेच बॅच जॉईन कराल थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे बाय बाय